हेलो स्टूडेंट्स, वेलकम इन द 33rd एक्टिविटी ऑफ ब्रिज कोर्स ऑफ स्टैंडर्ड 8th इयत्ता 8वीच्या सेतु अभ्यासाच्या 33व्या कृतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. फर्स्ट लर्निंग आउटकम्स. कंपाइल्स लिस्ट ऑफ यूजफुल वर्ड्स, एक्सप्रेशन्स, इडियोम्स, डेफिनेशन्स अँड फॉर्म्युलाज. या ठिकाणी महत्त्वपूर्ण उपयोगी शब्द, उद्गार, व्याख्या, वाक्प्रचार आणि म्हणी यांचं तुम्हाला संकलन करायचं आहे. स्टुडंट्स, रिमेंबर अँड अंडरस्टँड वन थिंग क्लिअरली. इन द बिगिनिंग इन लर्निंग आउटकम्स दे टोल्ड यू दॅट द ॲक्टिव्हिटीज टोटली फ्रेम्ड फॉर यू. ही कृती तुमच्यासाठीच बनवली आहे असं समजा, कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं संकलन करायचं आहे. या गोष्टी तुम्हाला संकलित करायच्या आहेत, शोधायच्या आहेत आणि संकलित करायच्या आहेत. सो दिस इज द ऑब्जेक्ट, दिस इज द ऑब्जेक्टिव ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. हेच या कृतीचं उद्दिष्ट आहे. लेट सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. अँड द इन्स्ट्रक्शन्स आर, फर्स्ट लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर, पॅरेंट, फॅसिलिटेटर केअरफुली. जी कोणी साधन व्यक्ती किंवा तुमचे पालक किंवा शिक्षक असतील त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐका. सेकंड, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. ज्या पद्धतीने तुम्हाला सूचना पाळायला सांगितल्या आहेत, फॉलो करायला सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने त्यांचं पालन करा. अँड थर्ड, एक्सप्लोअर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. या कृतीशी संबंधित अजून काही ॲक्टिव्हिटीज, अजून काही कृतीज तुमच्याकडे असतील किंवा तुम्हाला शोधता आल्यात तर त्या शोधा. देन द नेक्स्ट पार्ट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. लेट्स सी वॉट इज गिवन देअर. चला बघूयात काय दिलेलं आहेत लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये. वॉर्मर ॲक्टिव्हिटी, आता ही खरं तर वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे. काय आहे ती? स्लॅप द बोर्ड. आता स्लॅप द बोर्ड म्हणजे बोर्डला जाऊन अशी कानाखाली मारायची का? नाही, तर त्या बोर्डवर ते वाक्य कुठे आहे ते दाखवायचं आहे. आता हा गेम आहे. काय म्हटलं बघा, टीचर विल पेस्ट चार्ट ऑफ इडियोम्स अबाउट पीपल ऑन द बोर्ड. डिवाइड द क्लास इन टू टू टीम्स. शिक्षक फळ्यावर ते लोकांच्या सवयी याबाबतचे इडियोम्स, वाक्प्रचार म्हणी चिटकवतील आणि वर्गाचं दोन गटांमध्ये विभाजन करतील. ईच टीम सेंड्स वन स्टुडंट टू द बोर्ड. आणि एक एक टीम त्या बोर्डकडे एक एक विद्यार्थी पाठवेल. टीचर विल कॉल आउट द वर्ड्स फ्रॉम नंबर 1 to 12. आता या ठिकाणी 1 ते 12 नंबर पण दिलेले आहेत आणि त्या 12 नंबरला जे इडियोम्स दिलेले आहेत लोकांच्या सवयींबद्दल किंवा लोकांबद्दल, त्यांचे अर्थ पण त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग शिक्षकांनी जो नंबर पुकारला, समजा शिक्षकांनी 1 नंबर पुकारला, तर त्या नंबरचा योग्य अर्थ असलेलं अल्फाबेट किंवा बॉक्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि असे त्यासाठी तुम्हाला 1 ते 12 पर्यंतच्या या सर्व इडियोम्सचे मीनिंग माहीत पाहिजे. आणि हे 12च्या 12 मीनिंग खाली दिलेले आहेत, ते तुम्हाला मॅच करायचे आहेत. नाव यू विल हॅव अ क्वेश्चन, हाऊ वी शूड डू इट. तुम्ही हे कसं करू शकतात? बट दे ऑल्सो मेड इट सिम्पल फॉर यू. त्यांनी ते तुम्हाला अतिशय सोपं करून दिलेलं आहे. बिकॉज यू हॅव गिवन ऑल द आन्सर्स इन सॉल्ट ॲक्टिव्हिटी. सॉल्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अँड द आन्सर्स आर ॲज फॉलो. बघा, पहिल्याचं मिनिंगफुल बॉक्स आहे ए, दुसऱ्याचं बी, तिसऱ्याचं आय, चौथ्याचं डी, पाचव्याचं सी, सहाव्याचं एफ, सातव्याचं एल, आठव्याचं जी, नवव्याचं जे, दहाव्याचं ई, अकराव्याचं एच आणि 12व्याचं के. सो दिस इज द गेम. आणि अशा प्रकारे हा गेम त्या ठिकाणी वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी म्हणून वर्गात घ्यायचा आहे. आणि तुम्हाला या इडियोम्सचे अर्थ माहीत व्हावेत याच्यासाठी तुम्ही हे इडियोम, त्याचं मिनिंग इंग्रजीमधलं आणि मराठीमध्येही ते लिहून काढा, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. देन देअर इज अनदर ॲक्टिव्हिटी. आफ्टर वॉर्मर ॲक्टिव्हिटी टेक रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी ऑफ इडियोम्स गिवन बिलो. आता वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर या ठिकाणी रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. त्याच्यात काय करायचं आहे तुम्हाला? मॅच द इडियोम्स विथ इट्स रिअल मिनिंग. आता या ठिकाणी रिकाम्या जागी दिलेल्या आहेत. मग रिकाम्या जागी येणारे योग्य शब्द तुम्हाला समोरच्या कॉलममधून निवडायचे आहेत. आता या ठिकाणी ते संपूर्ण बसणार नाहीत म्हणून तुम्हाला ते ABCD दिलेलं आहे, तर तुम्ही फक्त ABCD ही लिहिलं तरी
त्या ठिकाणी चालणार आहे. आणि बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्हालाच जास्त काम देण्यासाठी मुद्दा म्हणून या ठिकाणी याचीसुद्धा सॉल्ट ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. आणि मीसुद्धा हे काम पूर्णपणे तुमच्यावरच सोपवलं आहे की तुम्हालाच ते अर्थ शोधायचे आहेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. यू हॅव गिवन द आन्सर्स, लेट्स सी द आन्सर्स. आय विल शो यू द आन्सर्स अँड यू विल हॅव टू कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी विथ फिलिंग द वर्ड्स इन ब्लँक स्पेसेस. रिकाम्या जागी ते शब्द टाका आणि या रिकाम्या जागा पूर्ण लिहून काढा. अँड द आन्सर्स आर गिवन हियर. या ठिकाणी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत, उत्तरं टाकून उत्तरं लिहून या ठिकाणी तुम्ही अल्फाबेट लिहिले ABCD तरी चालणार आहे, किंवा एमध्ये काय येतं जे अक्षरं पूर्ण लिहून तुम्ही हे इडियम्स कम्प्लीट केलेत आणि त्यांचा मराठी अर्थ लिहिला तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने कळणार आहे. त्याच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण विद्यार्थ्यांनीच सोडवायची आहे असं समजून तुम्ही या रिकाम्या जागेत शब्द टाकून आणि त्यांचे मराठीत अर्थसुद्धा लिहायचे आहेत. देन द नेक्स्ट पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी इज प्रॅक्टिस. पुढचा भाग आहे प्रॅक्टिस. अँड यू हॅव गिवन फूड इडियम्स. या ठिकाणी तुम्हाला खाद्यपदार्थांशी संबंधित म्हणी किंवा वाक्प्रचार या ठिकाणी दिलेले आहेत, इडियम्स आणि मिनिंग पण दिलेले आहेत. फर्स्ट, बटर समवन अप मीन्स बी एक्स्ट्रा नाईस टू समवन, म्हणजे कुणाशी तरी अधिक चांगल्या पद्धतीने वागा. आणि कंसात काय दिलं आहे बघा, युजुअली फॉर सेल्फिश रिझन्स, आपल्या मतलबाकरता. देन सेकंड, चीझी, चीझी मीन्स सिली. देन कूल ॲज अ कुकुंबर, व्हेरी रिलॅक्स्ड, एकदम शांत किंवा थंडा असा ज्याला म्हणायचं असेल त्याला कूल ॲज अ कुकुंबर. देन क्रीम ऑफ द क्रॉप म्हणजे द बेस्ट, सर्वोत्तम. देन क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, कंसात डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क मीन्स गेट अपसेट ओव्हर समथिंग दॅट हॅज हॅपन्ड अँड कॅन नॉट बी चेंज्ड, जी गोष्ट घडून गेलेली आहे आणि ती आपण बदलू शकत नाही त्याच्यावर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही, त्याच्यासाठी वापरलं जातं डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क, म्हणजे उतू गेलेल्या दुधावर रडत बसू नये असा त्याचा अर्थ होत असला तरी झालेल्या गोष्टीवर पश्चाताप करत बसू नये कारण ती आपण बदलू शकत नाही. सो राईट डाऊन दीज इडियम्स देअर मिनिंग्स अँड राईट डाऊन देम इन मराठी अल्सो, मराठीतसुद्धा त्यांचा अर्थ तुम्ही लिहून काढायचा आहे. द नेक्स्ट पार्ट इज इव्हॅल्युएशन, म्हणजे मूल्यमापन. अँड इन द इव्हॅल्युएशन दे आस्क्ड यू, इथं पण तुम्हालाच विचारलेलं आहे, टू फाइंड द मिनिंग ऑफ इडियम्स. आता ही ॲक्टिव्हिटी मी पण सर्व तुमच्यावरच सोपवलेली आहे, तुम्ही जास्तीत जास्त या ॲक्टिव्हिटीमध्ये ॲक्टिव व्हावं अशी माझी पण अपेक्षा आहे. सो आय हॅव शोन ओनली फ्यू मिनिंग्स ऑफ द इडियम्स. आता मी इथंसुद्धा अगदी काही थोडे इडियम्सचे वाक्प्रचारांचे किंवा म्हणींचे अर्थ या ठिकाणी शो आऊट केलेले आहेत, बाकीचे सर्व तुम्ही शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांचे मराठीमध्ये अर्थ लिहून काढायचे आहेत, तरच तुम्हाला हे इडियम्स चांगल्या पद्धतीने समजतील, कळतील आणि तुम्हाला ते वापरता पण येतील. सो आय हॅव शोन हियर फर्स्ट, वेक अप ऑन द रॉंग साईड ऑफ द बेड. आता याचा अर्थ लगेच कळतो काय, यू स्टार्ट द डे फिलिंग टायर्ड अनहॅपी ऑर अनकम्फर्टेबल ऑर ग्रम्पी. देन सेकंड, हार्ट टू हार्ट मीन्स कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल ऑर इस्पेशली क्लोज फ्रेंड्स, त्यावेळेला हे इडियम वापरलं जातं. देन थर्ड, टू बॉटल अप, टू बॉटल अप मीन्स इट्स मिनिंग इज टू कीप इनसाईड इन्स्टेड ऑफ एक्सप्रेसिंग इट, म्हणजे अवर फिलिंग ऑर इमोशन हे आतमध्येच ठेवायचे, व्यक्त करायचे नाही, टू बॉटल अप युअर फिलिंग्स. देन फोर, बी इन पिकल, बी इन पिकल मीन्स इन अ डिफिकल्ट पोझिशन ऑर डिफरंट पोझिशन. फाय, झिप युअर लिप मीन्स टू स्टॉप टॉकिंग इमिडिएटली. अँड सिक्स्थ वन इज ड्रॉप द बॉल, इट मीन्स मेक एन एरर ऑर मिस एन अपॉर्च्युनिटी. सो दीज वेअर द मिनिंग्स आय हॅव गिवन यू, व्हेरी फ्यू, सिक्स मिनिंग्स आय हॅव गिवन यू हियर, बट रिमेंड मिनिंग यू विल हॅव टू फाइंड आउट अँड राईट डाऊन देअर ॲज वेल ॲज दीज मीन दीज इडियम्स अँड देअर इंग्लिश मिनिंग्स इन मराठी अल्सो. जे तुम्हाला लिहायचे आहेत ते, जे मी सांगितले आहेत ते, आणि मागच्या सर्व ॲक्टिव्हिटीमधले जे काही इडियम्स आहेत
ते लिहा, त्यांचे इंग्रजी अर्थ लिहा आणि मराठी अर्थसुद्धा तुम्ही लिहून काढायचे आहेत. देन द नेक्स्ट पार्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी इज यू हॅव गिवन सेकंड ॲक्टिव्हिटी ऑल्सो, आस्क द स्टुडंट्स टू कम्प्लीट इडियम्स ऑन फूड, नंबर्स, बॉडी पार्ट्स एट्सेट्रा. म्हणजे अन्न, संख्या किंवा शारीरिक अवयव, शरीराचे अवयव याच्यावरसुद्धा तुम्हाला इडियम्स त्या ठिकाणी संग्रहित करायला सांगितलेले आहेत. देन कम्स दीक्षा ॲप और दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट. यू हॅव गिवन लिंक्स रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी टू वॉच द व्हिडिओज. तुम्हाला व्हिडिओ बघता यावेत या ॲक्टिव्हिटीशी संबंधित, त्यासाठी तुम्हाला दीक्षा व्हिडिओ किंवा ई कंटेंटमध्ये या चार लिंक्स दिलेल्या आहेत. याच्यापैकी कोणत्याही लिंकवर जाऊन तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघू शकतात. अँड लास्ट पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी इज माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न्ड. आपण आज काय शिकलोत? आय लर्न टू आयडेंटिफाय व्हेरियस इडियम्स, विविध प्रकारचे वाक्प्रचार म्हणी या ओळखायला शिकलो. देन आय एम एबल टू फिगर आउट डिफरंट टाईप्स ऑफ इडियम्स, विविध प्रकारचे इडियम्स, इट मीन्स रिलेटेड टू फूड, एज्युकेशन और समथिंग एल्स और बॉडी पार्ट्स यांच्याशी संबंधित इडियम्स, त्यांचं क्लासिफिकेशन करायला आणि ओळखायला आपण शिकलोत. सो here we have completed the activity which is totally formed for you.